विद्यार्थी मित्रांनो आता आपण पर्यावरण वाचवण्याच्या ज्या चळवळी आहेत त्यांच्याविषयी अभ्यासणार आहोत चिपको आंदोलन चिपको आंदोलन हे वनांच्या संरक्षणासाठी भारतामध्ये घडून आलेलं एक आंदोलन आहे सन एकोणावीसशे त्र्याहत्तर या वर्षी हिमालयाच्या परिसरात उत्तराखंड राज्यात ही चळवळ घडून आली या चळवळीचे प्रमुख सुंदरलाल बहुगुणा हे होते या आंदोलनामागचे कारण म्हणजे मंडल या गावाच्या आसपासच्या जंगलातील झाडे ही एका खासगी कंपनीला कापण्यासाठी देण्यात आली होती आणि या वृक्षतोडीमुळे जंगलाचे नुकसान होऊन सुंदर अशा पर्यावरणाचा रहास थांबवण्यासाठी बहुगुणा यांनी गावातील महिला लहान मुले पुरुष या सर्वांच्या मदतीने या वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी कुऱ्हाड चालवल्या जाणाऱ्या झाडांना चिकटून विरोध केला गेला आणि यामुळे या, या आंदोलनाला या चिपको आंदोलन हे नाव दिले गेले हे आंदोलन आपल्या देशातील पर्यावरण वाचवणाऱ्या महत्वाच्या आंदोलनांचे उगमस्रोत म्हणून ओळखले जाते त्याचप्रमाणे एपिको आंदोलन नर्मदा बचाव आंदोलन बिश्नोई चळवळ टेहरी धरण विवाद सायलेंट व्हॅली चळवळ ही काही महत्वाची आंदोलने आहेत विद्यार्थी मित्रांनो आता आपण अशा एका मुलीविषयी माहिती मिळवणार आहोत की जिने पर्यावरणाविषयी चळवळीमध्ये भाग घेतला सन दोन हजार अठरामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या जोडीने चाललेल्या जागतिक हवामान परिषदेत ग्रेटा थनबर्ग नावाच्या मुलीने जगाला असा प्रश्न विचारला आमच्या अंगावर केवळ पोकळ शब्द फेकून आमचे भवितव्य करण्याची तुमची हिंमत तरी कशी होते आणि हा आवाज उठवणारी ती जगातील सोळा वर्षीय पहिली मुलगी ठरली राईट लावली लाईव्हलीहूड या पर्यायी नोबेल पुरस्काराची ती विजेती सुद्धा ठरली आहे सन दोन हजार एकोणावीस वर्षी शाळा बुडवून स्वीडन सारख्या संसदेबाहेर प्रथम निदर्शक म्हणून उभी राहिली पर्यावरणाच्या चळवळीचा पुरस्कार करणाऱ्या हिने कार्बन उत्सर्जन करणाऱ्या विमान प्रवास टाळून सौर ऊर्जेवर चालणाऱ्या याटमध्ये बसून ती या चळवळीमध्ये भाग घेण्यासाठी आली नो वन इज स्मॉल टू मेक द डिफरन्स हे तिचे भाषणांचे पुस्तक आहे आणि या पुस्तकाच्या विक्रीमधून जो काही तिला पैसे मिळतात किंवा जे काही निधी मिळतो तर त्या निधीचा उपयोग ती पर्यावरण संरक्षणासाठी करत असते आणि तिच्या या चळवळीमुळे तिला अनेक पुरस्कार अनेक मान सन्मान प्राप्त झालेले आहेत टाईम टाईम या मासिकाच्या फ्रंट पेजवर सुद्धा तिचा फोटो आलेला तसे आले आहे तसेच तिला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या छोट्याशा मुलीने जगासमोर एक पर्यावरण वाचवण्यासाठी जे उदाहरण ठेवलेलं आहे त्यानुसार आपण देखील पर्यावरण वाचवण्यासाठी एक छोटासा हातभार कसा लावता येईल याचा विचार करणं आवश्यक आहे धन्यवाद